महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाज रस्त्यावर, धुळे शहरातील अनेक चौकांमध्ये रास्ता रोको आंदोलन। धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याच्या पाठीमागे असलेल्या विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी समाज हा लढा देतोय। हे वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला वारंवार इशारा देऊन देखील धुळे जिल्हा प्रशासन यासंदर्भात कुठलीही कारवाई करत नसल्याने आंबेडकरी समाज संतप्त होऊन आज रस्त्यावर उतरल्याचं चित्र बघायला मिळालंय। धुळे शहरातील आंबेडकरी बांधवांचा अस्मिता असलेला बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विनोद वाईन शॉप हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। हे वाईन शॉप स्थलांतरित करण्यासाठी अनेक पक्ष, सामाजिक संघटना यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे हटवण्याची मागणी केली होती, मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय। त्यामुळे आंबेडकरी समाज आक्रमक झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात विविध प्रकारे आंदोलन केलं जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज धुळे शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। मुंबई नागपूर महामार्गावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात, अरविंद निकम, सागर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या मागे जे अनधिकृत विनोद वाईन शॉप आहे हे हटवण्याच्या संदर्भात या ठिकाणी संपूर्ण धुळे शहरातील आंबेडकर समाजाच्या वतीने एकूण धुळे शहरामध्ये 30 ठिकाणी ही विनोद वाईन शॉप हटवण्याच्या संदर्भात संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी ठिय्या आंदोलन, रस्ता रोको आंदोलन केले जात आहे। जोपर्यंत विनोद वाईन शॉप हे त्या ठिकाणून हटत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील। यापुढे जर कलेक्टर साहेबांनी याच्यावर पण दखल घेतली नाही तर आम्ही याच्यानंतर अजून तीव्र आंदोलन केलं जाईल, जी आमच्या कमिटीच्या वतीने चर्चा करून पुढील आंदोलनाची भूमिका आम्ही जाहीर करू। या ठिकाणी अनेक तरुण उत्साही आहेत, यांची सगळ्यांची मागणी आहे की जर विनोद वाईन शॉप हटलं नाही तर पुढील भूमिका ही आत्मदहनाची राहील आणि शेकडो आंबेडकरी तरुण समाजातले जे युवा वर्ग आहे हे या ठिकाणी आत्मदहन करतील। धुळे शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर येथील मुख्य रस्त्यावर नगरसेवक नागसेन बोरसे, रिपाईच्या महिला अध्यक्षा नैना दामोदर, सिद्धार्थ वाघ, विवेक नेतकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। तसेच जुने धुळे भागात असलेल्या सुभाष चौक या ठिकाणी कृपया करात पक्षाचे जिल्हाध्यक्ष विशाल पगारे, बापू अहिरे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच मनोहर चित्र मंदिराजवळ असलेल्या जुन्या आग्रा रोड येथे सचिन खरात, योगेश पगारे, मयूर गरुड, सागर दामोदर, अजय देवरे, मॉन्टी दामोदर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करून विनोद वाईन शॉपला विरोध करण्यात आला आहे। आंबेडकरी समाजाच्या भावना विनोद वाईन शॉप विरोधात अधिकाधिक तीव्र होत असून धुळे जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर आंबेडकरी समाजाच्या भावना लक्षात घेऊन वेळीच विनोद वाईन शॉपचे स्थलांतरित करावे अशी मागणी आता जोर धरते। त्यामुळे धुळे जिल्हा प्रशासन आता विनोद वाईन शॉप स्थलांतरित करण्यासाठी काय पुढाकार घेता हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे, अन्यथा येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल असं आंबेडकरी समाजामधून भावना व्यक्त होतीये। आवाज टीव्ही न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, धुळे। आज या ठिकाणी सावरकर पुतळ्याजवळ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने 2 दिवसाआधी मागच्या सोमवारी देखील कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप त्वरित हटवण्यात यावे।
पण शासनाने कोणतीही दखल न घेता आज सर्व समाजाने ठरवलं होतं की चौका चौकात वस्ती वस्तींमध्ये ठिय्या आंदोलन करून रास्ता रोक केला जाईल। आज त्या पार्श्वभूमीवर लाक्षेनवाडी असेल, रमाबाई आंबेडकर नगर असेल, सिद्धार्थ कॉलेजचा परिसर, चंदन नगर परिसर, या सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने, आंबेडकरी समुदायाच्या वतीने लाक्षेन बोरसे नगरसेवक नयनाताई दामोदर यांच्या नेतृत्वाखाली आज सावरगाव पुतळ्याजवळ रास्ता रोको करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।